नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, शेतीविषयक 42 अधिक योजनांची माहिती आपले मोबाईलवर कशी बघायची, त्यासाठी अर्ज किंवा पात्रता आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, शेतीविषयक 42 अधिक योजनांची माहिती तेही थेट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून मिळवा कृषी क्षेत्राच्या सर्व योजना एका क्लिकवर. नमस्कार मित्रांनो, आपण आज शेतीविषयक 42 योजनांची माहिती तेही तुमच्या थेट व्हॉट्सअपवर माहिती जाणून घेऊया. कोरडवाहू शेतीमध्ये बऱ्याच शेतकरी बऱ्याच वेळा एकाच पिकावर अवलंबून राहतात. तसेच वेगवेगळ्या कारणामुळे पिकामध्ये घट येते, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा वाढून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कृषी तंत्रज्ञान विस्तारात अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे कृषी विभागाला मर्यादा येत आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवरात कोळपकर यांनी पुढाकार घेत कृषी योजनाविषयीची माहिती एका मोबाईल टचवर उपलब्ध करून दिली आहे. सोशल मीडियाचा वापर करत यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संकल्पनेतून शेतीविषयक योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्हॉट्सअपवर योजना आणि स्कीम असे टाईप करून पाठवल्यास तब्बल 42 विषयक योजनांची माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात येते. तब्बल 42 योजनांच्या प्रसारासाठी त्यांनी मोबाईलचा अनुभव पद्धतीने उपयोग केला आहे. यामध्ये मृद व जलसंधारणासह पाणलोट विकास, वसुंधरा, राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी यांत्रिकी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, वनशेती, शेततळे, मिनी राईस अशा वेगवेगळ्या 42 योजनांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची अमरावती विभागीय उपायुक्त यांच्याकडून देखील दखल घेण्यात आली आहे. याची कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे आहे. आपल्या व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपमध्ये 94049161919 या नंबरवर मराठीमध्ये योजना किंवा स्कीम असे लिहून पाठवल्यास लगेच योजना संदर्भात लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज या संबंधीची माहिती आपल्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होते. ज्याची माहिती हवी आहे त्याचा कोड परत त्याच क्रमांकावर व्हॉट्सअप करावा लागेल. उदाहरणार्थ, ज्या योजनेच्या माहितीसाठी संबंधित माहिती हवी आहे त्या योजनेसमोरील शब्द टाईप करून 94049161919 या नंबरवर व्हॉट्सअप करा. जसे की सूक्ष्म सिंचन योजनेची माहिती पाहिजे असेल तर PMKSY टाईप करा, त्यानंतर या योजनेविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होईल. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने सर्व शेतीविषयक योजनांची माहिती आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. खालील योजना ह्या उपलब्ध आहेत. पहिली योजना आहे मित्रांनो, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. दुसरी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. तिसरी योजना आहे मित्रांनो, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकळा अंतर्गत फळबाग लागवड. चौथी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड. पाच, फळपीक विमा योजना सन 2020-21 ते 2022-23. सहा, प्रधानमंत्री पीक विमा रब्बी हंगाम सन 2020-21. सात, कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा. आठ, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना. दहावी योजना आहे मित्रांनो, हरभरा व गहू बियाणेसाठी अनुदान. अकरावी योजना आहे शेतीशाळा पोकरा अंतर्गत शेतीशाळा. बारावी, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन. तेरावी योजना आहे नवीन विहीर पोखरा अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत. 14, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. 15, शेततळे. 16, ठिबक व तुषार सिंचन. 17, ट्रॅक्टर व इतर अवजारे. 18, सामुदायिक शेततळे. 19, शेततळे अस्तरीकरण. 20, पंप संच व पाईपलाईनसाठी अनुदान. पंप संच व पाईप रेशमी उद्योग. 22वी योजना आहे मित्रांनो, मधुमक्षिका पालन. 23, आळंबी उत्पादन प्रकल्प. 24, हरितगृह. 25, शेडनेट हाऊस. 26वी
मिनी दाल मिल 27वी योजना, 20 प्रक्रिया युनिट, 28 गोदाम बांधकाम, 29 शेतकरी उत्पादन कंपनी शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणीसाठी मिळणारे अर्थसहाय्य पोखरा अंतर्गत। 20वी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। 31 प्रधानमंत्री किसान मानधन योजना। 32 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना। 33 महात्मा आत्मा अंतर्गत बचत गटाची नोंदणी। 34 अभ्यास दौरा। 35 आत्मा अंतर्गत अभ्यास दौरे जिल्हा अंतर्गत राज्य अंतर्गत आणि आंतरराज्य कृषी व संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके। आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण। 28वी योजना आहे मित्रांनो मिनी राईस मिल। 39 एकात्मिक कीड किंवा रोग व्यवस्थापन। 40 हरितगृह व शेडनेटमधील भाजीपाला। 41वी योजना आहे मित्रांनो संकलन प्रतवारी व पॅकिंग केंद्र। 42 स्थायी प्रतिविक्री केंद्र। 43 वातावरण नियंत्रित रिटेल बाजार। 44 अपनी मंडी ग्रामीण बाजार। 45 रायपनिंग चेंबर। 46 प्राथमिक प्रक्रिया केंद्र। 47 शीतवाहन। 48 नवीन तंत्र राबविणे व शीत साखळी आधुनिकरण। 49 शीतगृह। 50 पूर्व शीतकरण केंद्र स्थायी किंवा फिरते। 51 एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन। 52 शीतखोली। 53 एकात्मिक पॅक हाऊस। 54 जुन्या फळबागांचे पुनर्जीवन। 55 प्लॅस्टिक मेंचिंग। 56 कांदा चाळ। 57 प्लॅस्टिक टॅनेल। 58 हळद रोपवाटिका स्थापन करणे। 59 पक्षीरोधक किंवा गारपीटरोधक जाळी। 60 पॅक हाऊस। 61 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा। 65 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत समाविष्ट गावांची यादी। 63 विहीर पुनर्भरण योजना पोखरा अंतर्गत। 64 गांडूळ खत सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट। 65 गोड्या पाण्यातील मत्स्यपालन। 66 परसबागेतील कुक्कुटपालन। 67 बंदिस्त शेळीपालन। 68 वृक्ष लागवड। 69 खाजगी रोपवाटिका परवाना। 70 बियाणे खते कीटकनाशक विक्रीचे परवाने। 71 पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प। 72 शेतकरी मासिक। 73 माती नमुने तपासणी म्हणजे मृदा परीक्षण। 74 राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना। 75 कृषी विषयक पुरस्कार। 76 गट शेती। 77 आत्मा परंपरागत कृषी विकास योजना। बहु क्षेत्र विकास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। गळीत धान्य व तेलताड राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। कडधान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। पौष्टिक तृणधान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस। सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी PMKSY। कृषी निविष्ठा विक्रेते यांच्यासाठी पदविका अभ्यासक्रम DAESI। शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे। शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य पीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका। आदर्श गाव योजना पोखरा अंतर्गत वीज उत्पादन करण्यासाठी अनुदान। गुण नियंत्रण बाबत मार्गदर्शक सूचना सन 2020-21। रासायनिक खतांचे दर महाबीज बियाणे दर। मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।